पवारांच्या सोबत गेल्यामुळे तुम्हाला काही सेटबॅक बसला काही निगेटिव्ह कमेंट आणि हे ते की तुम्ही का मग दुसरा पक्ष निवडायला पाहिजे होता हा का निवडला असं काही म्हणजे नाटकात जास्त ऍक्टिंग करावी लागते लोकांना सिनेमात जास्त करावी लागते की राजकारणात खूप लागते तिथे ऍक्टिंग सुरू राजकारणामध्ये सगळ्यात टफ काय असेल तर अनेक खोट्या माणसांना झेलून त्यांच्याकडे पुढे जाऊन चांगलं काम करणं अंगावर जॅकेट म्हणजे असत नॉर्मली पण अभिनेते ते नेते हा प्रवास तुमचा झाला आणि तुम्ही गुलाबी जॅकेट घातलेला आहे का म्हणजे का निवडत झाडाला सेलिब्रिटीचा दर्जा का दिला पाहिजे म्हणजे दे असे बसले मी सांगितले की खासदार असो आमदार असो ऍक्टर असो डॉक्टर असो कोणी सावली देत नाही मोठा स्टार असला तरी सावली देत नाही सावली झाड मला याच्यात काही असं अंबिशन नाही की मला ह्या पद पाहिजे आणि ते केलं तर मंडळ तर अरे मग तर वन खात बघ कधी व्यक्त केलं त्यांच्याकडे असल्या गोष्टी अख्खं राज्याच्या राज्य त्याच्या शब्दावरती बदलण्याची ताकद असा ऍक्टर मराठीत नाही म्हणलं काय झालं काय नाही आता तर चांगल्या बोलत होत्या टिंगल पिक्चर बघा तुमच आलं तर म्हणलं बोल बोल शेवटी एकदाची बोलली तर मला म्हणली काय मिळालं काय खाल्लाच नाही शेवटी बाईच्या हातचा मार तर आपलं लग्न झाले कशाला दुसऱ्याच्या बायकाला पदराला हात लावायचं आणि आम्ही असं केल्यानंतर मंडळी नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी महाराष्ट्राच्या राजकीय रणधुमाळीमध्ये आज एक असे पाहुणे आपल्या सोबत आहेत ज्यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केलेला आहे मराठी रंगभूमीवरती असेल किंवा चित्रपटसृष्टीमध्ये किंवा इतर भाषिक चित्रपटसृष्टीमध्ये सगळा पडदा गाजवणारे सयाजी शिंदे राजकीय पडद्यावरती आलेले आहेत नवी इनिंग त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्यांचं महाराष्ट्राच्याबद्दलचं विजन काय का त्यांनी असा अचानक निर्णय घेतला राष्ट्रवादीच का निवडलं खरं तर दीडशे रुपयेची वॉचमनकीची नोकरी करून मुंबई स्थिरावून आपलं नाव साता समुद्रापार पोचवणारा हा तरुण महाराष्ट्रात असा कसा घडला या सगळ्याबद्दल आज आपण त्यांना बोलणार आहोत त्यांचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या या पॉडकास्टमध्ये सयाजी सर खूप खूप स्वागत आहे तुमचं खरं तर आम्ही तुमच्या अंगावर जॅकेट बघतोय हे <laughs> नेत्यांच्या अंगावर जॅकेट म्हणजे असतं नॉर्मली पण अभिनेते ते नेते हा प्रवास तुमचा झाला आणि तुम्ही गुलाबी जॅकेट घातलेलं आहे का म्हणजे का निवडलं तुम्ही <laughs> निवडलं मुळात काय मी सिनेमामध्ये असे खूप नेत्यांच्या भूमिका केल्या खूप वेळा जॅकेट घातले आणि आता प्रत्यक्षात आहे असं काही मी ठरवून केलेलं नाहीये ऍक्सिडेंटली आलोय अॅक्सिडेंटली होतोय आपण काय कपडे घालतो त्याच्यामध्ये मी मी असं म्हणून तुम्ही झाला अभिनेता टू नेता मी ऍक्च्युली मुळात माणसं असतात ते नंतर नावं पडतात नेता अभिनेता मग विलन खलनायक चांगला ह्या पक्षाचा त्या पक्षाचा मुळात माणूस असला पाहिजे ना तो मुळात माणूसच आहे ना मी त्याच्यामुळे बाकी त्याला काय नावं द्यायची ह्या प्रथा का आल्यात ते ते त्या त्यामधले मला काय म्हणायचं आहे एक आर्टिस्ट असतो जो भूमिका पठवत असतो मग त्याला विलन का म्हणायचं मग त्याला हिरो का म्हणायचं मग त्याला कॅरेक्टर आर्टिस्ट का म्हणायचं हे नंतर काय म्हणतात समाजाने टाकलेले शिक्के आहेत त्याला आपण मानत नाही आपण माणूस मानतो माणूस आहोत आपण बरं पण म्हणजे साधारणपणे असं होतं की समाजकारणात तुम्ही काम करत होता सह्याद्री देवराईच्या माध्यमातून तुम, तुम्हाला झाडांनी अक्षरशः झपाटलं होतं झाडांनी वेळ लावलं पण झाडांनी वेळ लावलेल्या माणसाला राजकारणानं कसं काय वेळ लावलं ह्या हे काय रस्त्यामध्ये आलेले बस स्टॉप्स आहेत हां त्यामुळे असं काय नाही की मुळात काय चेंज झालं आहे की असं नाही की पहिला साहेज शिंदे होता तो अभिनयात गेला म्हणजे आता अभिनयच झाला आणि मग राजकारणात करण्यात आला मग समाज करण्यात आला ही बाहेरनं लावलेली लेबल्स आहेत सगळे मुळात एक अंतःकरणापासून एक माणूस असतो त्याची एक स्वतःचा एक स्थायी भाव असतो त्याची एक जडणघडण असते तसं तो कामं करत असतो बाकी मी माझ्या आनंदासाठी जगतो माझ्या आनंदासाठी राहतो मग आणि दुसऱ्यांना त्रास न देण्याचा प्रयत्न करतो तर मी जेव्हा नाटकं द्यायचं ठरलं होतं तेव्हा लोकांनी लोकांच्या समोर लोकांसाठी मांडलेले प्रश्न अशा पद्धतीने लोकरंग म्हणजे नावाची आम्ही संस्था केली होती त्याच्यामध्ये गोडबर पाणी चत्कर भाकरी पावसाचं गाणं अशा एकांगिका करत होतो मग झुलवा असेल तर वेगवेगळे प्रश्न लोकांसमोर मांडणं याच्यासाठी म्हणून मी नाटकात आलो होतो मग हळूहळू ते, ते मनोरंजन झालं अंजन कमी झालं आणि मग कमर्शियल आपण कामं करत गेलो वगैरे पण माझ्या आवडीचं कधीतरी मला झाड आवडीचं वाटलं म्हणजे माझ्या आईमुळं वडिलांमुळं असेल माझ्या कुंभार नावाच्या नाटकामुळं असेल त्यात लक्ष आलं की अरे आपण जगतो ते झाडामुळं आणि ऑक्सिजनमुळं आणि अन्न पाण्यामुळं ते तर झाडातच आहे सगळं hmm. मग म्हटलं की अरे आपल्या आवडीचं काम आहे म्हणून ते करायला सुरुवात केली तर विचारी लोकं भेटले राश्ट, राश्ट ते वाढत गेलं एक दिवस अचानक अजित पवार राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या तिकडून विचारणा झाली बोलवणं आलं आग्रह झाला आणि का नाही एवढं काय वाईट असतं आपण प्रत्यक्षात का बघू नये तर मला तसा काही प्रश्न वाटला नाही आलो असं ते घडत गेले त्याला काही असं ठरवून प्लॅन करून असं काही नाही किंवा ठरवून काय होतं न ठरल्याशिवाय काय होतं असं दोन्हीत असतं ना पण जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला स्वाभाविकपणे हे जरी घडत गेलेलं असलं तर तुम्ही काहीतरी ठरवलं असेल ना की राजकारणात जायचं तर आपल्याला ही गोष्ट करायची बघ मी जेव्हा झाडाच्या संदर्भात काम करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की देशी झाडं नाही आहेत तर देशी परदेशी परत एक टिपिकल व्याख्या आहे देशी म्हणजे मॉनोटंजन नसली पाहिजे देशी म्हणजे आपली जी झाडं शॉर्टकट बघून वाढवली जातात आणि रेंटरी असेल किंवा गुलमोहर असेल किंवा जी अशी झाडं आहेत सगळे तर ती आपल्या नर्सरीमध्येच खूप आहेत आपल्या फॉरेस्ट मिनिस्टरला आणि त्याच्या सचिवाला आणि त्यांच्या माणसांना की काटेसावर नावाचं झाड असतं आणि त्याच्यावर पन्नास प्रकारचे पक्षी येतात आणि ते पाच दहा प्राणीसुद्धा खातात आणि ते आयुर्वेदिक असतं ते रोप आपल्याकडं हो काटेसावर काय इथपर्यंत अज्ञान बघितलं आपण मग त्यांनी पण पन प्रामाणिकपणे कबूल करून ते तसा आणायचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्या गोष्टी चांगले बदल होऊ शकतात आणि त्यांना निसर्गाला आणि माणसाला फायदा होऊ शकतो तर केवळ हा आनंदाचा प्रवास आहे आनंदासाठी केलेला प्रवास आहे अशी काही महत्वाकांक्षा हुपकरूप हे करून दाखवायचंच आहे असं काही नाही पण आपला आनंद हरवता कामाने हे मुख्य सूत्र मी सांभाळलं आहे सत्तेत आलं तर जास्त चांगलं काम होईल आपल्याला डिसिजन चांगले घेता येतील कारण बाहेरनं डिसिजन घेणं अवघड होतं आत गेल्यानंतर होईल आणि योगायोगानं अजित पवार साहेबांचा माझी भेट झाली तीही ॲक्सिडेंटली झाली मी चालवतो संजय राठोडांना भेटायला ते चहाला म्हणून बसलो आम्ही त्यांनी लास्ट कसं काही हे केलं मग मी त्यांना सांगितलं असं असं आहे अरे वा हे तर खूप चांगलं काम आहे हे लाव त्या संजाला फोन बोलव यांना त्यांना त्यांना लगेच बोलावून घेतलं आणि मिटिंग झाली आणि मिरॅकल बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या सपोर्ट झाले पण शेवटी एक मिटिंग दोन मिटिंग त्यांना जे रूटपर्यंत आतपर्यंत काम व्हायला पाहिजे अजितदादांचं काय आवडलं तुम्हाला म्हणजे का वाय अजितदादा असं अजितदादाने आमची भेट झाली त्यांनी लगेच संजय राठोडनं बोलावून घेतलं लगेच आमचे काय प्रॉब्लेम आहेत समजून घेते दुसऱ्या दिवशी बारा वाजता वेळ विचारली आणि त्यांना मी जे विचारली त्या संदर्भातले सगळे जे सचिव लोक होते अधिकारी लोक होते त्यांना बोलून लगेच एक मिटिंग लावली मी पण लगेच मी काही तज्ज्ञ नाही झाडात महाराष्ट्रातले सगळे सायंटिस्ट त्या संदर्भात काम करण्यात त्यांना बोलवलं एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं की रोपवाटिका कशा असल्या पाहिजेत देशी झाडं का असली पाहिजेत झाडाला सेलिब्रिटीचा दर्जा का दिला पाहिजे म्हणजे अजित बसले मी सांगितलं की खासदार असो आमदार असो ऍक्टर असो डॉक्टर असो कोणी सावली देत नाही मोठा स्टार असला तरी दे सावली देत नाही सावली झाड देत आणि अन्नपाणी झाड देत ऑक्सिजन झाड देत त्याला सेलिब्रिटीचा दर्जा दिला तर काय होईल त्यांनी लगेच हे बघा हे काय म्हणतात लिहून घ्या हे फार चांगले आपल्याला आहे आणि म्हणजे भारतातली दहा झाडं सेलिब्रिटी केली प्रत्येक राज्यातली सगळ्यात मोठी सगळ्यात चांगली झाडं त्यांचे नियम समजून घेतले आणि त्याला जर सेलिब्रिटीचा से दर्जा दिला तर कुठल्या कुठे जाईल ना लहानपणापासून मुलांना आपल्या देशातली आपल्या राज्यातली आपल्या जिल्ह्यातली ही दहा सेलिब्रिटी झाडं आहेत तुम्ही हे सगळं सांगत होता ते त्यांनी ऐकलं आणि तुम्हाला त्यांच्यातला तो धबड कामाचा धबड का इमिजिएट डिसिजन लगेच डिसिजन लगेच सातारला गोळीबार मैदानामध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क जे बर्मिंगहमला मी शूटिंगला गेलो तेव्हा बघितलं होतं तसं मला करायची इकडे इच्छा होती लगेच त्यांनी एक कोटी मंजूर केली तिकडे लगेच आम्ही ते करून आत्ता तिथं साडेसहाशे प्रजाती आत्ता आहेत त्या दोन हजार प्रजातीपर्यंत न्यायचं आहे पण समूहमध्ये पोलीस डिपार्टमेंट आणि काही अधिकारी यांच्यात मिसकम्युनिकेशन होऊन अजून ते काम जरा स्टॉप झालं आहे किंवा गती कमी झाली आहे तर ते आत्ता गती येईल त्याला आणि भारतातलं एक कमी वेगळं काहीतरी बायोडायव्हर्सिटी पार्क उभं करून दाखवू असा हे केवळ पवारसाहेबांच्यामुळे शक्य आहे असं मला वाटलं आणि परत दोन तीन वेळा जेव्हा अशाच भेटी झाल्या तेव्हा त्यांनी ह्या गोष्टीला फार प्राधान्य दिलं एकदा वृक्षप्रसाद योजना सुरू करायची मी म्हटलं की भारतातल्या सगळ्या देवळांमध्ये आपण कसा राजकारणी तुम्हाला जो जाण्याबद्दल सिरियस वाटला किंवा तुमच्या कामाशी बद्दल सिरियस वाटला असं तुम्हाला म्हणजे त्यांना प्रश्न समजला त्यांनी ऐकलं वृक्षप्रसाद योजना हे खूप चांगली याच्यानं पर्यावरणाला खूप मदत होईल थांब धर्मादा आयुक्त देवेंद्र मी एक दे मिनिट देवेंद्रला फोन लावतो एक कुठे रे अरे ते जपानला गेले कुठेतरी गेले ते आले की आपण मीटिंग करू आणि लगेच हे मार्गी लावू आणि समह राजकीय घडामोडी इतक्या काय घडल्या की त्याच्यामध्ये तो विषय मागे राहिला आत्ता ज्या ह्या राजकारणात एंट्री घ्यायची त्यावेळेला भेटल्या भेटल्या तरी पहिला प्रश्न तोच विचारला होता तो तो कमिटमेंट कमिटमेंट अशी काहीच बोलणं झालं नाही कमिट किंवा मी त्या हेतून गेलोच नव्हतो ते म्हटलं या चांगलं आहे मी म्हटलं मला तर काही समजत नाही काय चिंता करू नका या आपण सगळं काम करू तुमच्या डोक्यातल्या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या करू मला ह्याच्यात काही असं अम्बिशन नाही की मला ह्या पद पाहिजे आणि ते केलं तर मंडळ वनमंत्री मिळालं तर अरे मग तर वन खातं बघ कसं करू म्हणजे तर फार आपल्या आवडीचा विषय तुम्ही झाला तरी त्याला करायला हवं किंवा आपण मग स्वतः तर करून घेऊच आणि मी असो नसो मी तर काम करतोच आहे ते पण वनमंत्री झाल्यानंतर आपल्या खूप गोष्टी करून राहिल्या करायच्या राहिलेल्या आहेत म्हणजे बाहेर बाहेर दिसतंय आपलं वन तसं आपलं वन नाहीये सगळ्यात जास्त हानी आपल्या वनाची सर्वसामान्य माणसापासून ते अतिक्रमणापासून ते फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून ज्या पद्धतीनं आक्रमणचं काम अग्रेसिव्ह करायला पाहिजे तेवढं होत नाही आणि माझ्या महाराष्ट्रात भारतातल्या सगळ्या फॉरेस्टमधल्या बारके यावर्षी वनमजूरला आम्ही वैयक्तिक शंभर पेट्या त्यांना सामान ठेवायला दिलंय कोयना आणि म्हणजे कसं माहिती ना फार प्रेमानं काम करायला पाहिजे यात काय अधिकार गाजवायचा मुद्दा नाही की या फॉरेस्ट मधल्या डिपार्टमेंटला सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की माझी भूमिका काय मला कमिटमेंट काय त्यातल्या काही मला वाईट गोष्टी नाही बघायच्या मला त्यात चांगलपणा कसा घडवायचा दहा माणसं दहाची दहा चांगली माणसं नसतात पण चार चांगले तर सहा वाईट आहेत तर आपण सहाच्या दुरुस्त करण्यापेक्षा चारला बरोबर घेऊन पुढे जाऊया पहिला ती व्ही लोक आपण सुद्धा प्रमोट करूया, करूया, हे करूया। हा तर महाराष्ट्रात असे वनमजूर आहेत ज्यांच्यावर मी एपिसोड करतो माझ्या ह्याच्यातनं की त्यांना गुगल म्हणतात म्हणजे आता समजा कोयना धरणाच्या ज्ञानेश्वर नावाचा वनमजूर आहे त्याची अजून पंचवीस झाली तो अजून वनमजूरचा कन्फर्म झाला नाही तो डेली बेसिसवर काम करतो पण तो तिथला गुगल आहे इकडे जे सगळे अधिकारी जातात ना त्यांना तो रस्ता दाखवतो कुठल्या रस्त्यानं जायचं कुठे हा रस्ता वळतो कारण जंगलातले हजार मधले रस्ते कोणाला कळत नसतात त्या अशा लोकांना कळतं त्याला कुठला पाला खाल्ल्यानंतर कशाने काय खाल्ल्यानं कुठले प्राणी कधी येतात हे कॅमेरे कसे लावायचे हे त्या मा वनमजुरांना माहिती आहे इथपर्यंत आपण डीपमध्ये जाऊन ते वनमंत्र्यापर्यंत असा प्रवास सगळा बघितला आणि त्यांच्याशी म्हणजे माझा मोकळा वेळ तिकडं जातो जास्त तर मी वनमंत्र झाल्यानंतर मला किती काम करायला इझी होईल खरं आहे पण आपण झाडाबद्दल बोललो सावलीबद्दल बोललो पण ज्या सावलीमध्ये दादा वाढले ती सावली आता त्यांच्या सोबत नाही आहे हा प्रवास किती खडतर आहे त्यांच्यासाठी आता हा प्रश्न फार महाराष्ट्राचा प्रश्न आहे पण हे बघ तुझ्या माझ्या घरात आपल्या घराण्यात आता विभक्त कुटुंब पद्धती जी आपण पन्नास साठ वर्षापूर्वी माझे वडील माझ्या चुलत्यांना त्यांचं नाव जयसिंग होतं मला ते जयसू म्हणून हाक मारायची माझी आई सांगायची सैजू म्हणून बोला इतकं भाव भावाभावाचं प्रेम होतं आता हु। ती प्रेम कमी होत झाली वाटण्या होत गेल्या त्यांची विभक्तपणा कुटुंब पद्धती वाढ दिली अशा गोष्टी दुर्दैवानं काही एकत्र कुटुंब पद्धतात पण असे काही फाटे फुटलेत हा दुर्दैवाचा भाग म्हणायचा पण त्यांच्या त्यांच्या अंतकरणालाच खऱ्या गोष्टी माहीत असतील ना आपण पेपर वाचून बातम्या वाचून जजमेंट करणं हे किती चुकीचं आहे ना पण ज्यांनी आयुष्य काढले कधी दादांनी त्यांची मनातली ती सल काही जे काही घडलं असेल ते कधी व्यक्त केलं त्यांच्याकडे ते त्यांना असल्या गोष्टी वेगळंच नाही माझ्या मते ते सतत कामाचं बघतात विचार करतात मी पण त्यांचा इतका काय रेग्युलर मित्र नाही उठबशीला असं नाही त्या कामापुरता भेटलेलं आहे आणि आता समजा माझन माझ्या भावामध्ये काय आहे माझन माझ्या भावाच्या मुलांमध्ये माझ्या मुलांमध्ये काय आहे हे सगळं घरोघरी मातीच्याच चुली आहेत ना पण दादांसाठी किती चॅलेंजिंग आहे बारामतीची लढाई या मला नाही वाटत चॅलेंजिंग आहे ह्यात है, काय चॅलेंजिंग आहे म्हणजे एक माणूस वर्ल्ड कप एवढा चांगला बॅटिंग करतोय आणि आता लगेच कालचा प्लेयर आणला उभा केला की तू वर्ल्ड कप खेळणार आहे इतकं सोपं आहे का ते त्यामुळे मला नाही तसं वाटत की असं काय नाही कारण आता ते ऑस्ट्रेलियाचा प्लेयर आहे असं म्हटलं जातं तो एकदमच त्या विषयावर अॅक्च्युली न बोललेलं बरं कारण तुला सांगतो कारण हे वैयक्तिक वैयक्तिक गोष्टी जायचं कशाला आपल्याला जर चांगलं काम करायचंय आपल्याला समोर दिसतंय हा माणूस हा माणूस चांगला काम करतोय बघितलेला आहे आणि निवडून आणि दुसरा कोण आहे त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आठ पंधरा दिवसाला महिनाभर आपण काय ते बातम्या ऐकतोय त्याच्यावर जजमेंट देण्याचे विषय घ्याच कशाला सिंपल आहे ना <laughs> म्हणजे राजकारणी होण्याचा हा पण एक टप्पा म्हणायला हरकत नाही राजकारणामध्ये बऱ्याचदा अनेक वाट टाळलेले पण चांगले असतात असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा मीडियानं राजकारण सुधारवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे सतत मीडियानं हा काय बोलला तो काय बोलला आणि त्याच्याबद्दल तुमचं काय मत ह्यामुळे राजकारणाचा दर्जा खाली जातो आहे आणि त्याला उत्तरं देता देता माणसं कशी घसरत जातात त्याची पण उदाहरणं आपण बघतो तर या दोन्हीचं बॅलन्स जरा चांगलं झालं पाहिजे आणि आपली महाराष्ट्राच्या चांगल्या दिशेला आहे त्याला अजून चांगल्या दिशेला कसं नेता येईल याच्यावर विचार केला तर ते जास्त बरं वाटेल पण मला मला ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे नक्की नक्की आणि एक मला तुम्हाला विचारायचं आहे खरं तर अभिनेता ते नेता आणि <coughs> हा जो प्रवास आहे महाराष्ट्रात अनेकांनी आत्तापर्यंत केलेला अनेकांनी राजकारणामध्ये आपलं नशीबाज आहे पण साधारणतः आपण दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की तिथले अभिनेते हे सत्ताधारी पण बनलेले आहेत आता थलपती तो विजयाला आणि असे अनेक नाव कल्याणीकडे आहे हां चिरंजीवी ह्या सगळ्यांनी हे केलं तुम्हाला काय पण महाराष्ट्रामध्ये असं दिसलेलं नाही आहे की एखाद्या जो अभिनेता आहे तो राजकारण गेला त्याच्यामागे खूप फॅन फॉलोईंग तर निश्चित आहे तुमचंही फॅन फॉलोईंग प्रचंड आहे असे अनेक आहेत हे राजकीय यश महाराष्ट्रात अभिनेत्यांना फारसं मिळताना दिसलं नाही काय कारण वाटतं तुम्हाला बघ साऊथला जो स्टारिझम आहे एम स्टारडम पवन कल्याण आहे किंवा आता विजय आहे त्या प्रकारचा स्टारिझम स्टारडम मराठीत कधीच नव्हता अख्खं राज्यच्या राज्य त्याच्या शब्दावरती बदलण्याची ताकद असा ऍक्टर मराठीत नाही मराठीला ना तसा फॉलो फॉलोअर्स नाहीत तेवढे त्याचे ते भक्त नाहीत हु. तिथं इतके भक्त आहेत आणि त्यांच्या स्टोऱ्यामध्ये जर बघितलंस तर पवन कल्याणचे पन्नास चित्रपट काढलेस का विजयचे पन्नास चित्रपट काढलेस दरवेळेला तो जवळजवळ देवाचा अवतारच आहे आणि अतिशय कठीण परिस्थितीनंतर त्याला काहीतरी विद्याप्राप्त होते प्रचिती येते आणि परत तो शत्रूचा नायनाट करतो असा जो बिल्डअप करतात नेहमी त्यामेज बिल्डिंग, बिल्डिंग। त्यामुळे सतत तो सगळ्यांना असा आपला गॉड आपले प्रश्न सोडवणारा ही जी इमेज आहे त्यामुळे विजयाला असा हात केला असं बोलला की तो ती या प्रतिमा लोकांच्या डोक्यात आहेत ना तसं मराठी ॲक्टरच्या तशा नाहीत आहेत ना मराठी हा सब्जेक्ट ओरिएंटेड हिरोच्या फिल्मला घेऊन जाणाऱ्या मराठी फिल्म असतात त्या पद्धतीनं तो कमर्शियल ग्रँजर टेक्निकली आणि इमेज बिल्डिंग म्हणजे रजनीकांतची एंट्री असेल तर किमान दहा दिवस नुसतं त्याच्या पा पाच हजार लोक इकडचे तिकडे जात आहेत काहीतरी होतं आहे आणि दैविक काहीतरी घडतं आहे अशी एका स्टारची एंट्री असते ना प्रत्येक तसा खर्च तसा बिल्डअप तसा मराठीमध्ये असे स्टार बनवले गेले नाहीत त्याची प्रथा नाही त्यामुळे ती कंपॅरिझन करणं जरा चुकीचं मला वाटतं बरं पण पर... हेतर कुछ, हे कि का का कर तर मान्य करावं लागेल आणि कु प्रत्येकजण हे करेल की ज्या भूमिका तुमच्या वाट्याला आल्या त्या भूमिका अतिशय ताकदीनं तुम्ही त्या साकारल्या आणि त्याचं प्रत्यंतर तर तुम्हाला अनेक ठिकाणी येत असेल पण एक आहे एक, पन, की तुमच्या वाट्याला बऱ्याचदा काही नकारात्मक भूमिका आल्या एक आणि त्या तुम्ही अशा इतक्या निभावल्या की कदाचित तुमच्याबद्दल पण तुम्हाला अनुभव आले असतील की लोक तुमच्याबद्दल राग धरून आहेत असं कधी घडलं आहे घडलं म्हणजे माझ्या आईकडून असं घडलं बाहेरनं असं शूलच्या वेळेला लोक घाबरायचे हातात हात द्यायचे नाहीत मी हसलो तरी वाटायचं त्याच्या मनात काहीतरी आहे <laughs> पण नकारात्मक भूमिका ही फार सकारात्मक विचारणं करायला लागते ना हिरोयला जर मोठं असेल तर हि विलनचा रोल खूप चांगला व्हायला लागतो ना तर टोटल एक प्रोजेक्ट चांगला होतो ना तुम्हाला ज्या पद्धतीचं जबाबदारी दिली ती तुम्ही कशी पार पाडता आणि त्याच्यावर किती तुमचा फोकस असतो एवढ्या गोष्टी सांभाळल्या तर बाकीच्या गोष्टी लक्ष देण्याचं कारणच नाही ना मला जर सांगितलं की बघा तुला आता प्रचार करायचा तर मला फक्त प्रचारच दिसला पाहिजे ना हु. राजकारणात हे काय चाललंय काळावेर काय चाललंय त्याच्याशी मला काय करतोय जर मी विलनची भूमिका करतोय तर मला तो पिक्चर कसा चांगला चालला पाहिजे प्रोड्युसर कसा चांगला झाला पाहिजे तसं इथं झालो इतर मी समजा ह्याची भूमिका घेतली तर बाबा हा पक्ष निवडून कसा आला पाहिजे यातून चांगली कामे कशी घडली पाहिजेत एवढंच मी डोक्यात घेईन ना त्याच्यात माझ्या झाडाचा पर्यावरणाचा इंटरेस्ट असेल त्याचा मला स्वार्थ काय मिळेल तो ते प्रत्येक जिल्ह्यात एक देवराई होईल प्रत्येक तालुक्यात एक देवराई होईल प्रत्येक शाळेत मंदिरात वेगवेगळ्या प्रकारची झाडं देव गवत हे वेली सगळ्या लागतील मोकळ्या रान रानं कशी भरून निघतील तर ह्या पद्धतीचा मी विचार करायला पाहिजे ना मग ते बेरकी ती जी भूमिका निभावली तुम्ही त्याचे काही अनुभव आहेत तुम्हाला की लोकांकडून तुम्हाला त्याच्याबद्दल की राग वगैरे आईचं काहीतरी उदाहरण हा आईचं असं झालं की कुंकू झालं वैरीमध्ये मध्ये त्या रात्री पाऊस होता मध्ये <laughs> त्या रात्री पाऊस होता मध्ये ते सोनाली कुलकर्णी असते आणि सोनाली कुलकर्णी बरोबर मी बऱ्याच वेळा नाटकात आपण बरोबर सगळं काम केलंय आणि त्यात तिला मी काहीतरी फिजिकल त्रास देतो ते आईनं बघितलं आणि आई एकदम मी भेटायला गेलो माझ्याशी बोलायलाच तयार नाही काय झालं तर मला काय कळायचं ना वनी म्हटलं काय झालं काय नाही आता तर चांगल्या बोलत होत्या टीव्हीवर पिक्चर बघत होतो आलं तर म्हणलं बोल बोल शेवटी बोलली तर मला म्हणली काय मिळालं काय झालं <laughs> खाल्लंच नाही शेवटी बाईच्या हातचा मार <laughs> तर आपलं लग्न झालं कशाला दुसऱ्याच्या बायकाला पदराला हात लावायचं हे हे दा तिथं काय गरज आहे तुला असले धंदे करायचे अगं म्हटलं आई ते पिक्चर मधले ते खोटं असतं गरज काय देवा धर्माचे रोल करता येतात का आणि हे असलं मला आवडत नाही ते शूल मध्ये त्या मला मग मा शेवटी मारतात ते काय आईला पटलं नाही हे सगळं झालं पण मारायची काय गरज होती त्यांना <laughs> ते काय मला त्यांचं काय बाबा आवडलं नाही पण म्हटलं मी लय वाईट काम केलं ना पहिल्यापासून म्हणून तरी पण मारायची काही गरज होती असं <laughs> <laughs> एक ते प्रेक्षकांचे काय अस अनुभव प्रेक्षकांचे बरेच अनुभव आहेत प्रेक्षकांचे म्हणजे संजय उपाध्याय डिरेक्टर आहे आम्ही ते सत्य सिनेमा केला होता तर तो म्हटलं मी माझी मुलगी आहे मी सिनेमा बघून आलो मी सिनेमा लाईनचा आहे hmm. मला रात्रभर झोप आली नाही माझी एकच मुलगी आहे hmm. आणि सला हे राजकारण किती वाईट असतात आणि कुठल्या लेवलला जातात आणि मला वाटलं सयाजी यार भयंकर डेंजर माणूस आहे यार मला तुझं स्वप्नात दिसायचं असतं मला झोप नाही यायची मी गुवाहाटीला गेलो होतो एका नील नील नावाचा कुठलं तरी हॉटेल होतं त्या हॉटेलचा मालक गेलो आणि आम्ही भेटलो आणि त्याचं पण असंच अरे यावर मला बघितलं बघितलं अरे hmm. यार तुम लोक यार व मारने की क्या हो <laughs> मुझे ते मुच्या माझ्यावर काय भडकलाय मी <laughs> शूटिंगला आलं इकडे कल्पना लाजमीच्या hmm. रविनाथ टांडे आम्ही तिकडे मला बघितलं बघितलं हा माणसाचा ताराच एकदम गेला huh. कारण लहान मुलांना कशाला तुम्ही मारता त्याच्यात तर त्याला एकच मुलगी होती तर त्यांना भीती वाटायला लागली ती त्या रोलची तर अगदी सातारला माझा सत्कार ठेवला तेव्हा त्यांनी म्हटलं की अमजद खान नंतर असा विलन पहिल्यांदा आला की समाजामध्ये असा डर पैदा झाला हे बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे बेस्ट कॉम्प्लिमेंट एखाद्या नटासाठी अभिनेत्यासाठी काय असावं याच्यापेक्षा बेस्ट कॉम्प्लिमेंट काय असू शकतो म्हणजे डेविड धवनच्या तिथे एकदा गेलो होतो आणि आम्ही असं केल्यानंतर ते म्हणले नाही 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 मला डर लागतो हातमात भी बहुत डेंजर लागते असे त्यावेळेला ते अनुभव पण तीस वर्ष झाली ना मला वाटते चोवीस चोवीस पंचवीस वर्ष झाली शूलला कालच मला वाटते हो, काल हो, का पराव पंचवीस वर्ष झाली अजून ते लोकांच्या मनात राहिले म्हणजे दोन हजार साली मी शूल केला अजून लोक विसरले नाहीत दोन हजारला मी भारती नावाचा सिनेमा केला होता तामिळ लाईफ लॉंग आता सगळे म्हणजे विजय असेल सूर्या असेल रजनीकांत सर असतील कोणी असतील ते अजूनही समजा भारती म्हणजे हाच माणूस ते म्हणतात डोळे सर आमच्या कोणीच नाही संत तुकारामांचं कसं होतं की आपले ज्यांनी मराठीत रोल केला होता तर त्या तेच वाटतात की हे संत तुकाराम तसं मला भारती म्हणजे मी तोच असं ते मानतात इतका तो इम्पॅक्ट त्या रोलने केला शूल शूलबद्दल बोललात पंचवीस वर्ष झाली आणि मला वाटतं की कुठली मुलाखत आणि एवढंच चांगलं टायमिंग आलं जेव्हा शूल तुम्ही केला तेव्हा तुम्ही वॉचमन की करत होता वॉचमन संपून मी बँकेत लागलो बँकेत लागलो पण त्याच्या आधी तुम्ही जेव्हा मुंबईत आलात तेव्हा मला वाटतं साधारण दीडशे रुपये तुम्हाला आम्ही सातारला इरिगेशन डिपार्टमेंटला वॉचमन होतो हां हां तेव्हा एकशे पासष्ट रुपये पगार होता पण मी घरी दीडशे सांगायचो आणि पंधरा रुपये ढापायचो आम्ही <laughs> आणि पंधरा रुपये ढापून काय करायचं होतं ते आमचे वॉचमन पाच सहा जण होते ना ज्याचा पगार होईल त्यांनी सगळ्यांना पार्टी द्यायची तर पार्टी द्यायची म्हणजे काय त्यावेळेला केळी सगळ्यांना केळी घ्यायच्या तर साधारण मला वाटते चार पाच रुपये डझन केळी होते तेव्हा तर कधी कधी दोन तीन डझन जायचे सगळ्यांना दोन दोन केळी वाटायला तर ते घरी सांगायचं ना कारण घरी म्हणतील कशाला तर असे होतं आणि त्यानंतर मी क्लार्क झालो मुंबईला आलो आणि शूल जेव्हा होत मागे तुटकी फुटकी स्कूटर होती लई खराब होती म्हणजे मी ते ऑफिसच्या लांब लावून चालत वरती गेलो होतो असं ते दिवस होते शूलमुळे तुमचं आयुष्य बदल पण सयाजी शिंदेना हे स्वप्न कधी पडलं की आ, मी अभिनेता होणार आहे किंवा मला अभिनेता व्हायचं मी सातारला असताना एकांकिकेत काम करत असताना कॉलेजला जेव्हा मी वॉचमन होतो आणि मी नाईट वॉचमन रात्री झोपायला ऑफिसमध्ये जायचो साफ करून ठेवायचं आणि सकाळी कॉलेजला तेव्हा प्रदेव शंकर पाटील म्हणजे ते लेखक शंकर पाटील हे पण लेखक होते पण नाटकाचे त्यांच्या घरात मला एक अभिनय साधना नावाचं पुस्तक मिळालं आणि त्याच वेळेला घाशाराम कौतुलमध्ये काम करणारे सुनील कुलकर्णी साताऱ्यात होते आणि त्यांनी काही बसवायला घेतल्या होत्या त्या मी लांबून बघत होतो आणि मग मला त्याच्यात मॉबमध्ये काम मिळालं आणि सायमल्टेनियसली ते पुस्तक हातात आलं आणि मग मी जो काय त्या पुस्तकानं मला वेळ लावलं आणि मी ठरवलं आपल्याला ऍक्टर व्हायचंय एफ वायला असताना आणि मग त्यानंतर हे ठरवलं मी किती एकोणऐंशीला ला आणि मी झालो दोन हजारला इस्टॅब्लिश ऍक्टर म्हणजे मध्ये अठ्याहत्तर एकवीस वर्षाचा काळ गेला पण ते मनात स्वप्न तसंच धरून ठेवलं होतं की एक दिन आपण आयो आ दोन हजार हा म्हणजे दरवर्षी वाटायचं पुढल्या दर वर्षी दरवर्षी पुढल्या दर वर्षी पण थांबायचं नाही कधी बँकेत सतरा वर्ष मी काम केलं म्हणजे आता काहीतरी होईल आता काहीतरी होईल पण असं गेवअप कधी केलं नव्हतं पन... मी पण एक बघ ना की सामान्य कुटुंबातला एखादा मुलगा अतिशय जिमतेम परिस्थितीमध्ये सगळं आर्थिक परिस्थिती आणि तो जेव्हा मुंबईला त्या काळात निघाला असेल एक हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन आणि मला वाटतं त्या काळात खूप मी सुद्धा ग्रामीण भागातून आहे त्यामुळे मला माहिती आहे की अशी अनेक मुलं निघायची ती मग हिरो बनायला जायचं मुंबई ते मायानगरीचं एक आकर्षण होतं घरच्यांची काय ही होती परत मला हिरो बनायचं नव्हतं मला चांगला नट व्हायचं होतं आणि त्या सानेस लास्की मग आपल्या भरतमुनींचे नाट्यशास्त्र असेल मराठीतली नाटकावरची जी जी पुस्तकं अगदी नामदेव वटकरांचं पुस्तक तमाशावरचं असेल त्या संदर्भात जो जो अभ्यास असेल त्या त्या नोट्स काढणं वाचणं hmm. एक दररोज एक नाटकाचं पुस्तक दोन महिन्यात मी साठ नाटकाचे पुस्तकं वाचले होते hmm. एक पुस्तक दररोज वाचायचं मग नोट्स काढायच्या मग अभ्यास करायचा हे जे करत होतं तर मला फक्त ॲक्टर चांगला व्हायचं होता हु. आणि का व्हायचं होतं मला लोक काय ऍक्टर म्हणतील तर त्याचं सूत्र मला स्वतःला हवं होतं पण घरच्यांना हे पचलं घरच्यांना काहीच माहिती नाही कोणालाच काय माहिती नव्हतं मग माझं लग्न झालं मी नोकरी करून सगळं करत होतो माझ्या मनात होतं मग जेव्हा मी नाटकाच्या प्रॅक्टिसला एकांकेच्या प्रॅक्टिस जायचो तेव्हा त्यांना कळलं की अरे हे करतो तेव्हा बऱ्याच वेळा असं झालं हे धंदे काय चाललेत बंद करा हे सोडा असं काय काय सांगायचं आपण हो हो म्हणायचं बँकेत पण मला असे अधिकारी वगैरे कधी कधी त्रास द्यायचे पण युनियनचे लोक सपोर्ट करायचे पण अशात मी मनातली गोष्ट कधी सोडली नाही आणि वेल बिगॅन इज हाफ डन अँड ते जे हॅस्टी ऑफ सडन फॉल अशी दोन वाक्य माझ्याकडे होती आणि काही उदाहरणं होती पण मी ते त्याच्या जीवावरती मनात पक्क ठेवून काम करून झालं आणि आता सक्सेस झाल्यानंतर बोलू शकतो की येस मी ठरवलं तसं झालं नक्की आणि त्याच्याबद्दल काही दुमतच नाही तुम्ही ते हे केले पण मी पुन्हा थोडंसं त्या दोन प्रश्नाच्या आधी चला जातो एक असा नट अभिनेता ज्याने आयुष्यभर नकारात्मक भूमिका केल्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तो रियल हिरो बनतो अरे की वनराईच्या माध्यमातून असेल किंवा झाडांच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे काम केलं म्हणजे मकर नानासपुरे आहेत समजा नाना आहेत आत्ता गेल्या काही काळामध्ये की सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ह्यांनी काम केलं आधी तसा तो कदाचित पायंडा नव्हता पण तुमची प्रतिमा बदलण्यासाठी खूप मदत झाली तुमच्या ह्या कामाची म्हणजे मला वाटते खरेपणाची ताकद असतेच नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आयुष्याचं सूत्र कारण तुम्ही किती गिमिक्स केल्या किती खोटं बोलला तरी तुम्ही तोंडावर पडणारच आहात तुमचा खोटेपणा सिद्ध होईल आणि मी काही चला मोठं सामाजिक काम करूया असं करून काहीच गेल नाही किंवा काहीतरी करायचं आणि नाना पाटेक असेल मकर नाना पुरे असेल अमिर हे बेसिक त्यांची सूत्र चांगली असतील ना आयुष्याची त्यामुळे त्यांना करावं वाटलं चला आता काहीतरी करून दाखवतो म्हणून यातलं कुणी माझ्या होतं त्यांनी करून दाखवलंच होत त्यांना करायची इच्छा होती आणि त्यातनं ते उभं राहिला असेल आणि मग आपण काय होतं समविचारी माणसं मिळत गेली म्हणून वाढत गेलो मी तर खरं तर झाडाचं काम फारपूर्वीपासून मित्राच्या बड्डेला गेलं की एक झाड घेऊन जायचो तिथे लावायचं आणि त्याला सांगायचं मला जागा पाहिजे ही सवय होती गावात मग नंतर आमच्या गावातून दोन हजार झाडाने सुरुवात केली मग अजिंक्यताऱ्यावरून पाचशे झाडाचे मग देवडी मग हे असं बघता बघता लोक येत गेली भेटत गेली महाराष्ट्रात ती चाळीस ठिकाणी काम हां म्हणजे चांगली लोकं भेटतात आपल्याला आयुष्यात आणि जी खोटी लोक आहेत ती जास्त दिवस टिकत नाहीत सुरुवातीला येतात पखांड्या मारायला अगदी पुढाऱ्यापासून ते अगदी गावातल्या काय असं एवढून झाडं हे न तेन कसं चांगलं ग्रेट काय वगैरे वगैरे पण ते टिकत नाहीत ना खरी माणसं आपोआप टिकतात आणि ती कुठे दाखवत नाहीत त्यामुळं आणि झाडाच्या निसर्गाच्या संदर्भात खरी काम करणारी माणसं खूप मागे आहेत आणि अशी मला खूप माणसं भेटली आणि त्यांचा चेहरा होण्यासाठी त्यांचं म्हणणं पुढे नेण्यासाठी मी ठरवलं की आपण ह्यांना चेहरा बनेन यांना आपण न्याय देऊया कारण माझ्यापेक्षा खूप हुशार खूप ज्ञानी खूप सखोल अभ्यास केलेली माणसं त्यांच्या जीवावर तर मी इकडं काम करतो आहे क्या बात आहे नाही महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहेच साहेब सर तुम्ही जे काम करताय त्याच्याबद्दल करता काही दुमत नाही आहे आणि कुणाला विश्वास नाही बसणार की सहासष्ट वर्षाचे तुम्ही तरुण आहात आणि इतक्या उमेदीनं तुम्ही सगळं हे काम करताय पण नाटकात जास्त ॲक्टिंग करावी लागते लोकांना सिनेमात जास्त करावी लागते की राजकारणात करावे लागते तुम्ही आता राजकारणात काही दिवस गेलायत म्हणून मला हा प्रश्न विचार लोक ॲक्टिंग मुळात कसं होतं ना ॲक्टिंगचं अभ्यास करताना बघितलं त्या मुळात भूक लागते तिथे ॲक्टिंग सुरू होते म्हणजे लहान मुलं जन्माला आलं त्याला भूक लागली की ते रडायला सुरुवात करते ही पहिली ॲक्टिंग असते अरे क्या बात आहे मग नंतर हे नको असलं की परत ओरडाओरडी सुरू होती ती ही ॲक्टिंग असते मग तुला जग हे मिळत नाही चॉकलेट मिळत नाही ही ॲक्टिंग असते असं करत करत तुमच्या गरजा वाढतात त्या सगळ्या तुमच्या ॲक्टिंग असतात तर आपण मग वाढत जातो मग तुम्हाला काहीतरी बनायचं असतं म्हणून तुम्ही ते प्रयत्न करतात मग ॲक्टिंग हे खरं वाटण्याची गोष्ट केलेली ती ॲक्टिंग असते पण रिअल लाईफमध्ये परत राजकारणामध्ये सगळ्यात टफ काय असेल तुम्� तर अनेक खोट्या माणसांना झेलून त्यांच्याकडे पुढे जाऊन चांगलं काम करणं मी आत्ता बघतोय काही दिवसांमध्ये तर सतत चेहरे बदलतात माणसं काल परवा एकमेकांशी गोड गोड बघतात की की दुसऱ्या दिवशी ते भांडण भांडण करतात लगेच तिसऱ्या दिवशी असं होतं की परत एकत्र येतात तर हे सतत टास्क पूर्ण करत जायचं कसं आपण बघतो ते हे करत आणि म्हणून लांबून नावं ठेवण्यापेक्षा लांबून हे करण्यापेक्षा आत येऊन बघून त्यातून खरं चांगलं कसं घडेल असं माझ्या डोक्यात आलं आणि मला वाटलं की अरे हे अजित पवार चांगला माणूस आहे यार पण पण मला हे की अजित पवारांच्या सोबत गेल्यामुळे तुम्हाला काही सेटबॅक बसला काही निगेटिव्ह कमेंट आणि हे ते की तुम्ही का मग तुम्ही दुसरा पक्ष निवडायला पाहिजे होता हा का निवडला असं काही तुम्हाला तसं झालं म्हणजे मी ज्या यायचं तेव्हाच मला ठरवलं होतं की बाबा ह्याच्यात अशा रिॲक्शन येणार आहेतच आणि माझे जे प्युअर फॅन्स असतील बोलणं असतील त्यांना खूप राग आला मग मी असं ठरवतो की ते आपले खरे फॅन नव्हतेच मग कारण माझ्या हेतूबद्दल शंका घेतात असं मला असं वाटत नाही कारण मी प्रूव्ह करून दाखवेन एक वर्ष जाईल दोन वर्ष जाईल तीन वर्ष जाईल चार वर्ष जाईल एक दिवस त्यांना वाटलं की यस यार राजकारणात चांगली माणसं आहेत आपल्याला पण अजून चांगली माणसं समजलेली नाहीत असं काही नसतं आणि लांबून बोलणं ठीक आहे ना की जो वर्ल्ड कप खेळतो तो ग्राउंडवर असतो त्याला पण म्हणतात यार चुकीचा बॉल टाकला आहे अरे काय बोलता तुम्ही आयुष्य घालवलं त्यांनी तिथे आणि त्याला पण आपण शिकवत बसतो पण आता सर बोलण्याला काय तोंड धरू शकतो पण मी त्यांना रिक्वेस्ट करेन की नाराज होऊ नका तसं काही नाहीये घडलं चांगलंच काहीतरी घडेल वाईट मार्गानं जाऊ देणार नाही जाणार नाही आणि वेळ पडली तर त्यांना काय म्हणतात आपल्या खरेपणाच्या ताकदीनं सुधारण्याचा प्रयत्न करू खूप खूप खुँ धन्यवाद आणि खूप शुभेच्छा सर तुम्हाला न्यूज एटीन लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल खूप आभारी आहे सर थँक्यू सो मच